रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयावरून चांगलीच वाजली आणि गाजलीही। त्याला कारण होते टीबीच्या रुग्णांचा औषध पुरवठा आणि शिक्षकांचे असंख्य प्रश्न। रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली। यावेळी अध्यक्ष स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपाध्यक्ष संतोष गोवळे, अर्थशिक्षण सभापती सहदेव बेटकर, बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ व महिला बालकल्याण सभापती साधना साळवी आदींसह अनेक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते। यावेळी सभेमध्ये झालेली चर्चा आता आपण पाहणारच आहोत। अद्याप आमच्यासमोर काय कार्यवाही केली, कुठल्या मुद्द्यावर कार्यवाही केली ते मला अवगत नाही।
जी असेल तर आम्ही चूक म्हणा, बरोबर असेल तर आम्ही त्यात विरोध करणार नाही. परंतु एक जिल्हा परिषदचा कर्मचारी ज्यांनी 50 वाजीचं उपोषण करून जर प्रशासनाला भेटीस धरतोय त्याचा काय विचार होत नाही. म्हणजे कुठे ते जातींचा चुकीचा आधार घेऊन करतोय तो. त्याच्याबद्दल जो तुम्ही अमुक शिक्षकाचं नाव घेताय त्याच्याबद्दल त्याला बडतर्फ करण्याची कारवाई सुद्धा जिल्हा परिषदने सुरू केलेली आहे. टीबीच्या औषधावरून ही सभा चांगलीच गाजली. त्यावर अरुण कदम आणि संतोष थेराडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू आहे. डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे निकाल मिळाल्यानंतर आता कसं आहे की त्याला तो सुद्धा एक पॅरल कारवाई आहे. आपण त्याबद्दल सुद्धा डॉक्युमेंट घेऊ शकतात. समिती सभागृहामध्ये पूर्ण मधील यांच्या पाठीमागे होत. अंतिम नोटीस देण्यात आलेली आहे त्याच्या खुलासा पाहिजांच्या बाबतीत सुद्धा बरेचसे मोर्चे निघाले. काही मेंबर काम करतात म्हणून म्हणले त्याचा आपण कधी यांच्यावरती कारवाई करताना त्या गोष्टीचा कधी विचार केला की नाही. त्यांच्या बाबतीत अभिनंदनाचं इन्क्रीमेंट थांबवताना त्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. सूचना दिली तो विषयामध्ये काय चूक झाली असेल तर दुरुस्त करता येईल. पण मी परत सांगेल की प्रशासकीय बाब वेगळी आहे. याला आणि दोन्ही विषयाला आणि चौकशीला तुम्ही लिंक करू नका असं मला म्हणायचं. मॅडम त्यानिमित्त त्यांचं अभिनंदन करते, चांगलं काम करतात म्हणून तिथली त्यांची पंचायत समिती तोही विषय आपण घ्यायला पाहिजे ना. त्याचाही विचार त्यांची इन्क्रीमेंट थांबवतात त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे ना आपण. आणि त्यामध्ये अजून ऍड करायचे आहे की त्याला जेव्हा चौकशी सुरू झाली तो माणूस ज्याला पूर्ण सभागृह ज्याला पाठीशी सध्या भरता आहे तो 5 महिने आलाच. जिल्हा परिषद सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे अशी चर्चा आता जिल्हा परिषदमध्ये सुरू झाली आहे.